मित्रांनो, आज आपण वापरलेली जुनी सीडी गोटी यांच्या सहाय्यानं सीडीचा सुंदर स्पिनर बनवूया। यासाठी तुम्हाला एक वापरलेली सीडी, 7 रंग असलेली एक अशी कागदाची चकती, डिंक आणि गोटीची आवश्यकता लागेल। अशी जुनी वापरलेली सीडी घ्या, डीव्हीडी घेतली तरी चालेल, आणि 7 रंग असलेली ही कागदाची एक चकती आहे। सीडीवरती एका बाजूनं असा छानसा डिंक लावून घ्या आणि आता तुम्हाला या चिकट भागावरती सप्तरंगाची कागदाची चकती चिटकवायची आहे। छानपैकी अशी चिटकून घ्या। हा झाला तुमचा स्पिनर तयार। आता दोन्ही बाजूनी पहा आणि एक गोटी घ्या। गोटीवरती सीडीचं मडलं होल येईल अशी सीडी नुसतं ठेवून द्या। गोटीला वरच्या हातानं पकडा आणि ही चकती तुम्ही अगदी गोलगोल फिरू शकता। जेव्हा 7 रंग एकत्र येतील तेव्हा तुम्हाला 7 रंगांचा एकत्रित परिणाम म्हणजे 15 रंग दिसेल। न्यूटननी हेच सांगितलं होतं, जर आपण 7 रंग एकत्र केले तर आपल्याला छानपैकी असा 15 रंग दिसतो। अशी चकती तुम्हाला घरच्या घरी बनवता येईल। त्यासाठी तुम्हाला फक्त एक जुनी सीडी आणि गोटीची आवश्यकता आहे। तुम्ही 7 रंग पेनाने त्याच्यावरती सहज देऊ शकता आणि असा या फिरणाऱ्या चकतीचा आनंद घेऊ शकता।